आपण पाहतो की कोणतंही पीक असं असावी ज्याचा कालावधी कमी असावा, तर ते उत्पादन, जसं आपण म्हणतो की चहाचा टपरीवाला 5,000 रुपये दिवसाला कमवतो, का कमवतो, तर तो सकाळी माल आणतो आणि संध्याकाळी विकून टाकतो. तसं हे मक्याचं पीक जेवढं कमी कालावधीमध्ये, म्हणजे साधारण 80 दिवसामध्ये माझं निघालं, म्हणजे कमी कालावधीमध्ये माझा खर्च अधिक नफा हे मिळालं, त्यामुळे हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनंसुद्धा अतिशय परवडणारं पीक आहे असा माझा स्वतःचा अनुभव आहे. शेतीमध्ये हे उत्कृष्ट पीक म्हणून याकडे बघायला हरकत नाही. यशस्वितेच्या या सूत्रानुसार आपल्या शेतात कोणते पीक घ्यावे हा प्रश्न सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील चिकमहूद या गावातील देवदत्त भोसले यांना पडला होता. उत्पादन खर्च आणि बाजारातील मागणी यांचा परिपूर्ण अभ्यास केल्यानंतर त्यांना या प्रश्नाचे उत्तर मिळाले. मी स्वीटकॉर्न म्हणजे मधुमका, जी की वेगवेगळ्या पर्यटनस्थळी लोकांना खाण्यासाठी म्हणजे शिजवून किंवा भाजून दिली जाते, ती लावण्याचा प्रयोग केला. मी पाहिलं की ही मका प्रोसेसिंगलाही जाते, प्रोसेसिंगला वेगवेगळ्या कंपन्या घेतात आणि त्याच्यापासून दाणे सोलून किंवा वेगवेगळ्या 3-star 5-star हॉटेलला स्वीटकॉर्नच्या वेगवेगळ्या डिश बनवण्यासाठी, जसं की कॉर्न सूप आहे किंवा त्याच्या व्हेजिटेबल डिश असतात त्याच्यामध्ये ॲड मिक्स करण्यासाठी हे स्वीटकॉर्न वापरलं जातं. त्या एक प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस पाहिलं की हॉटेलमध्ये हे वापरलं जातं, त्यावेळेस मी हे लावण्याचा निर्णय घेतला. हे अतिशय चांगलं पीक असं मला जाणवलं, कारण आर्थिकदृष्ट्याही परवडणारं दिसलं. स्वीटकॉर्न पिकाची लागवड कशी केली जाते, या पिकाची काय काळजी घ्यावी, याबाबत सखोल माहिती जाणून घेऊया. मी यावर्षी 10 जून रोजी माझ्या ऊसामध्ये ज्याची सरी 4.5 फूट आहे आणि रुंदी 1 फुटावरती स्वीटकॉर्नची लागण केली. तर स्वीटकॉर्न 2 एकरामध्ये मला 2 किलो बियाणं लागलं. 2 किलो बियाण्यामध्ये ह्या पिकाला सुरुवातीला मी पहिल्यांदा एक 5 पानावर असताना एक कीटकनाशकाची फवारणी केली आणि त्याच्यानंतर 20 दिवसानंतर 20व्या दिवशी एक 10-26-26 आणि युरिया याचा एक डोस दिला. त्याच्यानंतर 20 दिवसांनी म्हणजे लावणीपासून 40व्या दिवशी पुन्हा एकदा युरिया, मॅग्नेशियम सल्फेट, झिंक सल्फेट आणि पोटॅश याचा डोस दिला आणि मधल्या काळामध्ये 2 वेळा कीटकनाशकांची फवारणी घेतली. म्हणजे साधारण 80 दिवसाच्या कालावधीमध्ये हे पीक काढणी झालं. 80व्या दिवशी आमचं हार्वेस्टिंग पूर्ण झालं. स्वीटकॉर्न पिकाचा उत्पादन खर्च आणि मिळणारा नफा यांचे गणित नेमके काय हे देखील जाणूया. या स्वीटकॉर्न मकेमध्ये मला 2 एकरामध्ये 9 टनाचं उत्पादन मिळालं 2 एकरामध्ये आणि जे की साधारण 12 रुपये किलोनं म्हणजे माझ्याकडून डायरेक्ट शेतकऱ्यांनी कंपनीनं घेऊन गेले, शेतावरून घेऊन गेले, ज्याचा मला ट्रान्सपोर्ट खर्च वगैरे काहीही आलेला नाही. मका लावण्यासाठी मला याच्यामध्ये बियाणं थोडंसं याचं महाग आहे, तर बियाणं आणि खतं हे सगळं मिळून मला 12,000 रुपये एकरी खर्च आला. तर 12,000 रुपये खर्च आणि 2 एकरामध्ये मला 2 किलोमध्ये बियाण्यामध्ये साधारण 9 टन × 12 रुपये किलो याप्रमाणे रेट मला मिळाला, तरी मला 12×9 = 78 म्हणजे 108,000 रुपयाचं उत्पादन मला याच्यामध्ये मिळालं. आंतरपीक म्हणून लागवड केल्याने मुख्य पिकापासून देखील वेगळे उत्पादन मिळते. विशेष म्हणजे मक्याच्या कणसांची विक्री केल्यानंतर उरलेले पीक चारा म्हणून देखील उपयोगात आणता येते. स्वीटकॉर्न मका कमी कालावधी निघत असल्यामुळं साधी मका उसावर परिणाम करते. आंतरपीक ज्यावेळेस आपण घेतो तसं ह्याचा उसावर फारसा परिणाम होत नाही वाईट, त्यामुळं आपल्या उसाचंही उत्पन्न मेंटेन राहतं आणि ॲडिशनल आपल्याला हे अधिकचं उत्पादन एकरी साधारण 50,000 रुपये मिळतं. त्याचबरोबर याचा जो आपण स्वीटकॉर्नची कणसं विकल्यानंतर राहिलेला जो हिरवा चारा आहे हा आपल्याला जनावरासाठी चारा म्हणून अतिशय उपयुक्त आहे. हा गोड असल्यामुळे जनावरं पूर्णपणे खाऊन टाकतात. त्याचबरोबर याच्यापासून आपण मुरघासही बनवून हे ठेवू शकतो किंवा मुरघाच्या बॅगा बनवून विकू शकतो. तसं केलं तर याचं अजून दर वाढवून मिळू शकते आपल्याला. शेतकऱ्यांनी स्वीटकॉर्न या पिकाकडे फायदेशीर पीक म्हणून पाहायला हवे असे देवदत्त भोसले यांना वाटते. तसं हे मक्याचं पीक जेवढं कमी कालावधीमध्ये, म्हणजे साधारण 80 दिवसामध्ये माझं निघालं, म्हणजे कमी कालावधीमध्ये माझा खर्च अधिक नफा हे मिळालं, त्यामुळे हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनंसुद्धा अतिशय परवडणारं पीक आहे असा माझा स्वतःचा अनुभव आहे. शेतीमध्ये हे उत्कृष्ट पीक म्हणून याकडे बघायला हरकत नाही. अशोक कांबळे, मॅक्स महाराष्ट्र, सोलापूर.